लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत आणि त्यामुळं इच्छुक उमेदवारांकडून देखील मतदारसंघात आता दौरे सुरुवात झालेले आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ देखील गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय ठरतोय आणि याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी देखील आता आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे आपल्यासोबत संजय मंडलिक आहेत बोलत साहेब काय सांगाल निवडणुका काही दिवसांवर आलेल्या दिसत आहेत दौरे करताय कसा प्रतिसाद मिळतोय काय एकूणच प्रतिक्रिया आहेत लोकांचे लोकसभेच्या निवडणुकीची तारीख अजून जाहीर जाय व्हायची आहे आचारसंहितासुद्धा अजून जाहीर व्हायची आहे तरीसुद्धा जी विकास कामं माझ्या मार्फत आणि माझ्या माध्यमातून झाली त्यांचे उद्घाटन करणं आचारसंहितेपर्यंत प्राप्त आहे या दृष्टीनं मी जिल्ह्यातल्या अनेक गावांचा दौरा सुरू केला आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला पन्हाळा ता तालुक्यात आता दोन्ही नेते इथं बसलेत पन्हाळ्याचे तर द तिथं त्या गावांचा दौरा केला जवळजवळ तीस चाळीस गावांचा दौरा केला साधारणतः पन्हाळ्यात गाव गाव तालुक्यातली जी गावं माझ्या मतदारसंघ करवीर मतदारसंघामध्ये येतात तेवढ्या विभागांना जवळजवळ माझ्या माध्यमातून शंभर कोटी रुपयेचा निधी मिळाला फक्त तो शेवटच्या टप्प्यामध्ये मिळाल्यामुळं त्याची उद्घाटनं अजून राहिली होती त्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी दौरा सुरू केला खरं तर ओ... तुम्ही उमेदवार असाल की नाही याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या तुमच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यामुळे उमेदवार बदलणार असं देखील बोललं जात होतं काय ऐकून याचं या सगळ्या ब चर्चांमध्ये तथ्य आहे ही चर्चा कुठं होती मला माहिती नाही पण मी ज्या ज्या विभागामध्ये उद्घाटनाच्या निमित्तानं गेलो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळाला त्यामुळे चर्चा काय आहे त्यामध्ये आणि उमेदवारीच्या संदर्भात मी आजच सांगू शकत नाही कारण अजून युतीची बैठक होऊन उमेदवारी माझी जाहीर व्हायची आहे पण जी कामं मी माझ्या पाच वर्षात खासदार म्हणून मला ज्यावर जबाबदारी होती जी कामं प्रामाणिकपणानं मी केलेली आहेत आणि जी मंजूर झालेली आहेत त्यांचं उद्घाटन म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये करणं हे क्रमप्राप्त आहे या भूमिकेतनं मी दौरा सुरू केला खरं म्हटलं तर कोट्यावधी हो रुपयाची कामं माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहेत सगळीच दहा तारखेपर्यंत आचारसंहितेच्या आत उद्घाटन मी करू शकेन अशा नाही आम्ही तिथल्या तिथल्या स्थानिक नेत्यांना मी विनंती केलेली आहे की सगळ्या कामांची उद्घाटन आपण सगळं स्वतः करा फक्त उद्घाटनाच्या निमित्तानं संपर्क दौरा होतो आहे हा एक हेतू माझा त्या निमित्तानं होता खर तर तुम्ही मध्यंतरी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडून शब्द मिळाल्यानंतर आपल्या या सगळ्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेल्या तशा काही बातम्या आल्या काय नेमकं तथ्य आहे या बातम्या मी अमित भाई शहाना या संदर्भात या टप्प्यामध्ये कधी भेटलो नाही ज्यावेळी आम्ही शिंदे गटामध्ये गेलो होतो त्यावेळी अमित भाईंची भेट झाली होती त्यानंतर उमेदवारी वगैरे जे चर्चा आहे एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे बसून ठरवतील तेच उमेदवार फायनल करतील यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनासुद्धा आपल्या टी व्ही नाईनवर आली बातमी सांगितली त्यांना सांगितलं मी अमित भाईंना कधी संदर्भात भेटलेलो नाही आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आम्हाला जो शब्द दिला आहे त्या पद्धतीनं ते नेते निर्णय घेतील आणि उमेदवार त्या सविस्तरपणानं त्यावेळी जाहीर व्हायचं त्यावेळी होईल फक्त अजून माझं पाच वर्षातली माझी कारकीर्द असल्यामुळं त्या काळामध्ये झालेल्या कामाचं उद्घाटन करणं हे खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे या भूमिकेतनं मी दौरा सुरू केला आहे कोट्यावधी रुपयेचा विकास निधी मला या शिंदेसाहेबांनी आणि या युतीच्या सरकारनं दिला आणि त्यांच्या त्यांचं कामसुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्घाटनाच्या निमित्तानं लोकांनासुद्धा संपूर्ण दौऱ्याच्या निमित्तानं भेटणं हे काम मी सुरू केलेलं आहे खरं तर तुमच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यामुळं हा जो मतदारसंघ आहे तो भाजपकडं द्यावा अशा पद्धतीच्या देखील काही चर्चा होत्या किंवा तशी मागणी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी ने, नेत्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या होत्या तशा काही चर्चा आहेत का आणि तुम्हीच उमेदवार असणार आहात का खात्री आहे चर्चा कुठं कुणी उठवल्या मला माहिती नाही कुठल्या इच्छुक लोकांनी जर उठवले असेल तर त्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण मी जिथं जातो आहे त्याला तिथं मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ज्या ज्या गावातून तिथले जे प्रमुख नेते असतील नवीन झालेले सरपंच असतील यांनी माझ्याकडून विकास कामाची मागणी केली होती आता एक वस्तुस्थिती खरी आहे की पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे निधी मंजूर झाला नाही शेवटच्या टप्प्यामध्ये हा निधी मंजूर झाला आणि तो निधी मंजूर झाल्यानंतर त्या गावातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना ग्रामपंचायतच्या प्रमुखांना आणि त्या गावातल्या नेत्यांना माहिती आहे जनतेपर्यंत तो विषय गेला नव्हता आणि म्हणून उद्घाटनच्या निमित्तानं मी स्वतः माझ्या माध्यमातून काही माझे त्या त्या ठिकाणी स्थानिक नेते मंडळी हे ते उद्घाटन करतील आणि लोकांना खऱ्या अर्थानं किती रुपयाचा किती कोट्यावधीचा निधी मी आणला हे निश्चितपणे लक्षात येईल आणि आपण उमेदवारीच्याबद्दल म्हटलं नाराज आहे नाराज आहे माध्यमातून मला कळलं कारण मी जिथं जातो तसा प्रति मला कुठेही निगेटिव्ह प्रतिसाद मिळालेला नाही समजा उमेदवार बदलावत काही चर्चा झाली आणि उमेदवार बदलला गेला तरी देखील संजय मंडलिक मैदानात असतील का उमेदवार बदलायचा माझ्या दृष्टीनं मला वाटते की प्रश्नच येणार नाही कारण आम्ही तेरा खासदार ज्यावेळी शिंदे गटामध्ये गेलो होतो त्याबरोबर त्यावेळी सगळ्या खासदारांशी सविस्तरपणाने चर्चा झालेली आहे मी बारावा होतो त्या पहिल्या बैठकीला मी जरी नसलो एकनाथ शिंदे साहेब आमचे खंबीर नेतृत्व आहे निश्चितपणानं आमची ती उमेदवारी घेतील आज मी स्वतः खासदार असताना मी उमेदवार आहे असं आज म्हणणं बरोबर नाही ज्यावेळी उमेदवारी जाहीर होईल त्यावेळी मी उमेदवार असं मी नक्कीच तुम्ही जर उमेदवार असाल तर तिकडून पलीकडे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारीचे संकेत मिळत आहेत एक तगडा आव्हान असणार आहे कसं या आव्हानाचं छत्रपती शाहू महाराजांना मी वडिलांना समान मानतो तगडं आव्हान म्हणजे मी काय त्यांच्या विरोधात उभारले मी विद्यमान खासदार आहे माझा पक्ष मला उमेदवारी देणार आहे त्यामुळे माझ्या विरोधात कोण आहे हे आपण आता संकेत आहेत आपण म्हणता पण मला वाटतं अजून काही उमेदवार ठरलेलं नाही आणि ही लढाईचं मैदान आहे त्यात एक पैलवान असला दुसरा असणारच आहे आता कोण आहेत व्यक्तिगत काय वादविवाद असायचा विषय नाही यामध्ये यामध्ये जे उमेदवार असतील ते त्यांच्या पक्ष पक्षाचे असतील आघाडीचे असतील आम्ही युतीचे उमेदवार आहे आणि आमच्या युतीच्या माध्यमातून झालेलं पाच दहा वर्षातलं काम राज्य शासनाचं केंद्र शासनाचं लोकांच्या पुढून नेणं आणि मतं मागणं एवढंच काम आहे प पर्सनल आप व्यक्तिगत हेवे त्यामध्ये काय असणार नाहीत म्हणजे समोर कोणताही उमेदवार असला तरी पुन्हा एकदा संजय मंडलिक मैदान मारणार असं दिसतं मी खासदार म्हणून नव्हे तर युतीच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींचं झालेलं देशातलं काम या राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या सर युतीच्या सरकारातून झालेलं काम निश्चितपणानं माझी खात्री आहे यावेळी आमचा युतीचाच उमेदवार विजय होणार तर पहिला पण हे होते आ, खासदार संजय मंडलिक तर त्यांच्या उ उमेदवारीबाबत नाराजी आहे संभ्रमावस्था आहे अशा पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून होत होत्या मात्र तशी शक्यता कमी आहे आणि मीच या सगळ्याचा उमेदवार असू शकेन असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं